शासनाच्या अधिसूचने विरोधात शिक्षक भारतीने शहापूरला केले राज्यव्यापी आंदोलन। दहा जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारती शहापूरने आज बुधवार दिनांक 22 जुलै 2020 रोजी एका दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन केले। जुनी पेन्शन मिळणे हा आपला अधिकार असून शिक्षण विभाग हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही। आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचविणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक आहे। रविवार दिनांक 19 जुलै 2020 रोजी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची गुगलवर मीट ॲप सभा पार पडली। या सभेत एका मताने बुधवार दिनांक 22 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले होते। त्यानुसार आज आंदोलन देखील करण्यात आले। शासनाकडे संघटनेने विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन आंदोलन केले तर काहींनी घरी बसून पोस्टर ईमेल व कुरिअर आंदोलन सुद्धा केले। शिक्षक भारतीच्या टीम तहसीलदार गट शिक्षण अधिकारी आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेऊन निवेदन दिले। तसेच शासनाने 10 जुलै रोजी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्यातील 60,000 शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले। तसेच विना अनुदानित अघोषित शाळा घोषित करणे, टप्पा अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान देणे, 20% अनुदान घोषित केलेल्या शाळांना व तुकड्यांना अनुदानाची तरतूद करून द्यावी याबाबत हे आंदोलन करण्यात येत आहे असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे यांनी सांगितले। आंदोलनात सल्लागार प्रकाश भांगरत, प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष सुरेश विशे, जिल्हा सचिव रवींद्र पालवी, विजय घोडविंदे, विजय शिंदे, राजेश विशे, जयवंत मोगरे, गणेश घोलप, दीपक दिनकर, धनाजी धानके, बाळाराम दांडकर, अविनाश घनगाव, अरुण अधिकारी चौधरी व अनेक शिक्षक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। वृत्त विभाग, महाराष्ट्र माझा, शहापूर।